आता आपण अमरावती लोकसभेचा आढावा घेतोय. जसं मी पहिल्या टप्प्यामध्ये काही लोकांशी बोलले तेव्हा खूप उत्स्फूर्त प्रतिक्रिया लोकांच्या बघायला मिळाल्या. आता आपण या माळटेकडी परिसरात आहोत, इथं लोक सकाळी जॉगिंगसाठी येतात. विशेष म्हणजे इथं आमदार, खासदार हे लोकसुद्धा येतात आणि अगदी आपल्याला स्पॉन्टेनियसली इथं माजी खासदार अनंतराव गुढेसुद्धा जे आहेत तेसुद्धा भेटलेले. सो आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करूयात. एकंदर सध्या सर तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. हा मतदारसंघ आता खूप हाय व्होल्टेज म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. तुम्हाला काय वाटतं यावेळी या मतदारसंघात काय होईल? नाही, आजच हाय व्होल्टेज झाला असं म्हणायचं कारण नाही. मी चार निवडणुका या लोकसभा मतदारसंघात लढलो, चारही वेळा हा मतदारसंघ हाय व्होल्टेजच होता. म्हणजे शेवटल्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. 1996 मी पहिली निवडणूक लढलो आणि 56,000 मतांनी निवडून आलो, पण दुसऱ्या निवडणुकीत पडलो आणि किती मतानं पडलो, 10-12,000 मतानं. म्हणजे हाय व्होल्टेज नाही का? हाय व्होल्टेज मतदारसंघाचा आहे. तिसऱ्या वेळेस मी 74,000 मतांनी निवडून आलो. तर असा हाय व्होल्टेज हा नेहमी राहिला. याची देखील निवडणूक ही निश्चितपणे चुरशीची आहे, कारण या ठिकाणी सिटिंग खासदार आहे जे यापूर्वीचे होते आणि एक नवीन सर्वसाधारण गरीब माणूस देखील या रिणांगणात आहे. तसंही अमरावतीकरांनं नेहमी माझ्यापासून, मी गरीब होतो, सर्वसाधारण कुटुंबातला माणूस होतो, निवडणुकीचं डिपॉझिट जे भरायचं असतं 5,000 रुपये ते माझ्याजवळ नव्हतं. यावरून आपली गरिबी समजून घ्या. आणि आजही जो माणूस आहे तो माणूस तसाच भाग्यवान आहे. म्हणजे मी बळवंत वानखडे जे काँग्रेसचे उमेदवार आहे तो ग्रामपंचायतला उभा राहिला, सरपंच झाला, लगेच जिल्हा परिषद लागली, सरपंचाचा राजीनामा दिला, जिल्हा परिषदला सदस्य झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला, सभापती झाला, लगेच विधानसभा लागली, सभापतीचा राजीनामा दिला, आमदार झाला. आज आमदार असतानाच खासदारकीची उमेदवारी मिळाली. म्हणजे कधी कधी काय असतं नशिबाशेवटी प्रारब्ध. मी नेहमी सांगत असतो की निवडणूक किंवा कोणत्याही माणसाच्या 70% प्रयत्न, 30% प्रयत्न आणि 70% प्रारब्ध. प्रारब्धावर बऱ्याच गोष्टी असतात. कोणी मानू अगर न मानू, मी ते मानतो कारण देव बरोबर करते, आमचे अविनाश भाऊ नेहमी सांगतात. तर त्यामुळे चुरशीची निवडणूक आहे, पण चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होईल असं मला वाटतं. बरं, आपण थोडंसं पुढे जाऊयात. आणखी काही लोक पण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामधलं काय आता वातावरण असणार आहे? सुरुवातीला थोडंसं एका बाजूला झुकताना दिसलं होतं सुरुवातीच्या जेव्हा हे होतं तेव्हा. सध्या महाविकास आघाडीकडं वळताना दिसत आहे, पारडं जड होताना दिसत आहे. कारण जनतेला जो सामान्य उमेदवार आहे त्याच्याकडं झुकलेलं दिसत आहे. आणि आता जे दोन उमेदवार इथं प्रामुख्यानं उभे आहेत त्यांचीसुद्धा चर्चा होती, आनंदराज आंबेडकर असतील किंवा दिनेश भूब असतील. तर या दोन उमेदवारांबद्दल एक असंही म्हटलं जात आहे की मतं खाण्यासाठी त्यांना उभं करण्यात आलं, त्याविषयी काय वाटतं तुम्हाला? त्याविषयी सांगायचं झाल्यास तर जरी ते उभे राहिले तरी ते एवढा काही फरक पडेल असं वाटत नाही सामान्य नागरिक म्हणून. परंतु ते काहीतरी मतं खातील, पण जो समाज आहे त्यांच्या पाठीशी तोही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये देशासाठी काय घातक आहे आणि काय हे आहे योग्य आहे त्याकडं लक्ष देऊन तो मतदान करेल. जर आनंदराज आंबेडकर अमरावतीचे नाहीत, ते मुंबईला राहतात, त्यांच्या अमरावतीच्या जडणघडणीत त्यांचा अजिबात संबंध नाही, त्यांच्या अमरावतीमध्ये कोणत्याही सामाजिक कार्य नाही, त्यामुळे अमरावतीकरांनी त्यांना का मतं द्यावीत? का मतं द्यावीत? शेवटी अमरावतीकराशी ज्यांची नाळ जुडली आहे अशा माणसाला मतदान केलं पाहिजे, कारण हा आमचा लोकसभेमध्ये जाणारा प्रतिनिधी आहे. आता मी काही लोकांची बाहेर बोलत होते तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की नवनीत राणा या अमरावती शहरातल्या आहेत, नवनीत राणा या इथल्या ॲक्च्युअल उमेदवार आहेत, पण वानखेडे जे आहेत ते बाहेरचे आहेत, म्हणजे दर्यापूरचे आहेत ते. तर आमचा अमरावतीचा कौल हा इथला उमेदवार आम्हाला पाहिजे म्हणून आहे, त्यांनी विकास वगैरे केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही राणांच्या पाठीमागं आहोत. नवनीत राणा या पंजाबच्या आहेत, पण सुनबाई आहेत त्या अमरावतीच्या. नवनीत राणा या पंजाबच्या आहेत, तिकडनं आलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचं जे सर्टिफिकेट आहे त्यांनी गदा आणली आहे दुसऱ्यांच्या अधिकारावर. हा मतदारसंघ राखीव आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं, खरा राखीव जो आहे. आजपर्यंत या देशामध्ये असंच झालं, आदिवासीचं आरक्षण कोणीतरी खाऊन टाकलं, अनुसूचित जातीचं आरक्षण कोणीतरी खाऊन टाकलं,
याही ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून असंच सुरू आहे, दुसऱ्याचं आरक्षण खाऊन टाकणं. त्यामुळे या ठिकाणी खरा जो दलित आहे, खरा जो आरक्षित आहे, परंपरागत जो आरक्षित आहे, आणि दर्यापूर या मतदारसंघात आहे ना, दर्यापूर लोकसभा मतदारसंघात आहे, अमरावती जिल्हा परिषदेचे सभापती होते, मग अमरावती आहे. आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्हाला काय वाटतं एकंदर या अमरावतीमध्ये आता या लोकसभेला लोकांचा कौल नक्की काय असणार? तशी मुख्य लढत ही नवनीत राणा आणि बळवंतराव वानखेडे यांच्यामध्येच आहे. आणि अमरावती जिल्हा हा पुरोगामी विचारधारेचा जिल्हा आहे. या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांसारखा एक द्रष्टा नेता आमच्या इथून गेला. आमच्या इथे जे जे या ठिकाणी खासदार लोकप्रतिनिधी झाले त्यांनी या अमरावतीसाठी भरीव आणि असं भरघोस असं चांगलं काम केलेलं आहे. आमच्या दृष्टिकोनातून आज अमरावती जिल्ह्याला महाविकास आघाडीचं वातावरण अतिशय पोषक आहे. त्याचं कारण असं आहे की नवनीत राणा आणि रवी राणा हे दोन दाम्पत्य जवळपास 5 निवडणुका लढले आणि ते जे 5 निवडणुका लढले आमदारकीच्या आणि खासदारकीच्या त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर लढले. आजपर्यंत त्याचे लढले आणि तो जो वर्ग होता, तो जो त्यांचा मतदार होता हा सेक्युलर विचारधारेचा वर्ग होता. आणि आज त्या मागच्या निवडणुकीत त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. नंतर त्यांनी भाजपला समर्थन दिलं. तो रोष त्यांना जो मतदार होता तो करणारा माझ्यासारखा जो मतदार होता की जो मी भाजपविरोधी मतदान करतो तो रोष त्यांना या निवडणुकीत त्यांना त्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. आणि राहिला प्रश्न विकासाचा, अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1% विकास झालेला नाही. ना रोजगाराबद्दल त्यांनी मुद्दा मांडला, ना त्यांनी महागाईबद्दल मुद्दा मांडला, त्यांनी कोणत्या महिला धोरणाबद्दल मुद्दा मांडला. त्यांना जो प्रसिद्धीचा हाव जो होता, प्रसिद्धीसाठी त्यांनी जे जे काही करता येईल ते केलं आणि त्याचा परिणाम त्यांना येणाऱ्या निवडणुकीत भोगावा लागेल. आणखी पुढच्या लोकांकडे आपण जाऊयात. काका मला काय सांगाल की थोडंसं बाहेर येता का तुम्ही? हां, तर एकंदर आता हे जे लोकसभेचं वातावरण आहे, अमरावतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, जात प्रमाणपत्र असेल किंवा बाकी मुद्द्यांमुळे ही चर्चेत आली, पण तरीसुद्धा राणा दाम्पत्याला भाजपनं इथनं उभं केलं, खरं तर त्यांना उमेदवारी पण मिळणार नाही अशा पण चर्चा होत्या. तर काय वाटतं तुम्हाला काय होईल इथं? हे आपलं धनशक्तीच्या याच्यावर त्यांना भाजपची तिकीट मिळवलेली आहे आणि इथं जनशक्तीचाच विजय होणार, म्हणजेच महाविकास आघाडीचाच विजय होणार. आणि आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाविकास आघाडीच्या सोबत आहे. बरं बरं, आपण थोडंसं ह्या साईड थोडंसं ठीक आहे ह्या साईडला येते मी इथल्या आपण लोकांशी बोलूयात. तिच्याशी बोलूयात, आपल्यासोबत एक तरुणी आहे तिच्यासोबत. नाही असू दे, ठीक आहे, इथं सुविरा. काय वाटतं तुला या अमरावतीच्या लोकसभेमध्ये नक्की यंदा काय होईल म्हणून? आपण जर बघितलं तर इथे मला चौहेरी लढत बघायला मिळते, म्हणजे BJP च्या नवनीत राणा असतील, वंचितचे प्रकाश आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर असतील, सोबतच दिनेश भूप असतील किंवा मग बळवंत वानखडे असतील. पण या सगळ्यांचा जर विचार केला तर मुख्य लढत ही मला बळवंतजी वानखडे आणि प्रहारचे दिनेशजी भूप यांच्यामध्येच पाहायला मिळते. आणि कारण दिनेश भूप यांचं जे कार्य पाहिलं तर ते एक समाजसेवक आहेत, रुग्णसेवक आहेत आणि इथल्या समाजाचा विकास झाला पाहिजे, म्हणजे असं म्हणतात की माणूस हा समाजशील प्राणी आहे, तर या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं हा माणूस गेल्या 20 ते 25 वर्षापासून सातत्याने या समाजासाठी लढतो. आणि म्हणून मला असं वाटतं BJP चा जर विचार केला तर इथल्या जनतेमध्ये या व्यवस्थेच्या विरोधात सध्या आपल्याला रोष पाहायला मिळतो. आणि म्हणून मग जर खरी लढत जी होईल तर ती महाविकास आघाडीचे बळवंतजी वानखडे आणि प्रहारचे दिनेशजी भूप यांच्यामध्ये पाहायला मिळेल. पण आता आपण दिनेश भूप यांचं आधीचं काम बघितलं तर ते मूळचे शिवसेनेचे आहेत आणि आता ते प्रहारमध्ये आलेले आहेत, असंही एकीकडे म्हटलं जात आहे की आता नवनीत राणांविषयी जो राग आहे बच्चूकडूनच्या मनात, फक्त त्या रागातही उमेदवारी देण्यात आली. तर याबद्दल मला असं वाटतं की म्हणजे दिनेश भूप यांचा जर विचार केला तर शिवसेनेचे जरी ते कार्यकर्ते असले परंतु तिथून त्यांना तिकीट मिळालं नव्हतं आणि म्हणून मग बच्चू कडूंनी सुद्धा या जो मतदारसंघ आहे, अचलपूर परतवाडा मतदारसंघ असेल किंवा अमरावती असेल, तर इथल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी खऱ्या अर्थानं कार्य केलं. आणि त्यांना असं वाटलं, म्हणजे असं म्हटलं जातं की सध्या राजकारणाचा जर विचार केला तर या राजकारणामध्ये तरुणांचा वापर हा कढीपत्त्यासारखा केला जातो, परंतु एका कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन मला असं वाटतं त्यांनी हा विचार केला आहे की या समाजाचा खऱ्या अर्थानं विकास होईल. आणि म्हणून या कार्यकर्त्याला जर त्यांनी तिकीट दिली तर एक नवीन चेहरा आणि एक नवीन परिवर्तन समाजामध्ये पाहायला मिळेल.
तू एक तरुणी आहेस, आता आपण जेव्हा नवनीत राणांकडे बघतो तेव्हा गेल्या काही वर्षांमध्ये नवनीत राणा खूप चर्चेत आलेले आहेत. एकीकडे मोदी सरकारनं आता 33% आरक्षण पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महिलांना दिलं जाणार आहे, तर अशा सगळ्या गोष्टी सरकारकडून होत आहेत किंवा नवनीत राणा एक महिला खासदार म्हणून सध्या सगळीकडे चर्चेत असतात, तर तुला त्यांच्याविषयी काय वाटतं? मला असं वाटतं की या भारत देशाला लढाऊ महिलांची परंपरा लाभलेली आहे आणि ही परंपरा इथल्या प्रत्येक महिलेपर्यंत येऊन पोचली आहे. म्हणजे केंद्र सरकारनं जरी नारी शक्ती वंदन विधेयक पारित केलं, परंतु या देशामध्ये सध्या महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतात आणि म्हणूनच मग मणिपूर सारखा देश त्या ठिकाणी राज्य पेटायला लागतं. परंतु आम्हाला जर स्त्रियांना खऱ्या अर्थानं वंदन करायचं असेल तर तुम्हाला 20 रुपयाची साडी वाटून इथल्या महिलेचा तुम्ही अनादर करू शकत नाही, कारण महिला ही या देशाची खऱ्या अर्थानं ताकद आहे. म्हणजे कुठल्याही देशाची प्रगती जर करायची असेल तर ती महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते, परंतु त्या महिलांच्या बाबतीतची धोरणं असतील, एक महिला असून जर त्यांनी त्या राबवू शकतील नसतील तर मला असं वाटतं की या देशाचा विकास करायचा असेल तर महिलांसाठी धोरणं आणली गेली पाहिजे, तेव्हाच या देशातील महिलांवरचे अन्याय अत्याचार आपण थांबवू शकू. नक्कीच, खूप खूप धन्यवाद तुझे. आणखीन माझ्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नाही नाही ठीक आहे, तुम्ही बसा, मी बसते जरा शेजारी. काय वाटतं तुम्हाला सध्या एकंदर अमरावती लोकसभेमध्ये आम्ही फिरतो आहे, तर इथं नवनीत राणा येतील की पुढचे जे 3 उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कोणी इथं विजयी होऊ शकेल? नाही, इथे त्रिकोणी लढत आहेत आणि त्रिकोणी लढतीमध्ये बच्चू कडू, दिनेश भूप ह्या एका एक सोबत आहे आणि हे दोन्ही सामाजिक कार्यकर्ते आहे. विशेष म्हणजे यांनी समाजासाठी खूप केलेलं आहे आणि तुमचं चॅनल हे बोल भिडू आहे, आपना भिडू बच्चू कडू आहे की नाही, आणि ज्यांनी कामं केलं आहे त्यांना निवडून द्यायला पाहिजे. आता बळवंत भाऊ वानखडे उभे आहे, त्यांचंही पोझिशन चांगली आहे, पंजाची पोझिशन चांगली आहे. त्याच्यानंतर कमळाचे लोक आहेत काही, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे लोक त्यांचं काम करून राहिले. पण तुम्ही जनरल लोकांचं मत घ्या, तुम्ही नेत्यांजवळ नका जाऊ. तुम्ही नेत्यांजवळ जातो, सांगतो एक गोष्ट, काँग्रेसच्या नेत्यांजवळ गेले तर काँग्रेसवाले म्हणतील काँग्रेस येतं, बी जे पीवाल्यांजवळ गेले तर बी जे पीवाले 4 कार्यकर्तील ते म्हणते बी जे पी येतं. आता मी सध्या जनरल आहे त्याच्यामुळे मी सांगू शकतो तुम्हाला की त्रिकोणी लढत आहे आणि त्रिकोणी लढतीमध्ये काय होईल हे सांगता नाही येत. पण लोकांनी बच्चू कडूची जी ताकद आहे ती सगळ्या लोकांनी पाहिलेली आहे. ते आमचे मोठे बंधू अनंता भाऊ गुढे उभे होते तेव्हा बच्चू तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो, त्यांनी बच्चू बोलाय पाडलं एवढ्या याच्यात. म्हणजे पूर्ण देश सांगत होता की एक अपक्ष खासदार म्हणून निवडून येणार, पट्टी येत होती अशी त्यावेळेस, तुम्ही पाहिलं असेल तर. पण नाही झालं ते, म्हणून सांगतो काय होईल हे आज नाही सांगू शकत. आता 21-22 तारखेनंतर सभा हे लागतील, बाकीचं काम होईल आणि शेवटच्या 2-3 दिवसात काय होतं हे सगळ्या जनतेला माहीत आहे. शेवटी हां, हे विचारायचं आहे की आता जेव्हा आम्ही राजकीय गोष्टींबद्दल बोलत असतो, विश्लेषण करत असतो, तेव्हा या सभा खूप इफेक्टिव्ह ठरतात. म्हणजे आता पंतप्रधान मोदी आणि कदाचित राहुल गांधींची पण सभा होईल इकडं असं म्हणतात, पण या सभांचा लोकांवरती खरंच तितका प्रभाव पडतो? नाही, 1-2% लोक बदलतात, त्याच्यावर नाही बदलत असं माझं एवढ्या वर्ष 37 वर्षाच्या राजकारणात मी आहे. पण मला असं वाटत नाही की एवढ्या लोक, आणि लोकांचं मत कसं, लोकांचं मत एक ठरलेलं असतं आणि हे खासदारकीचं जे इलेक्शन आहे ना ते वरच्या लेवलवर असतं. म्हणजे राष्ट्रीय पक्ष जे असतात, आता काँग्रेस म्हणा किंवा बी जे पी म्हणा किंवा जे कोणते मोठे मोठे पक्ष आहे, त्यांच्यावर लोकांचं अवलंबून असतं आणि लोक ते शेवटी वरती पाहतात की आता इथे आपल्याला माहीत आहे. आता महाराष्ट्रातही जे कंडिशन पहिले होती बी जे पीशी, आणि बी जे पी मागे बॅकफूटवर यायला कारण त्यांनी जेव्हा शिवसेना फोडली तेव्हापासून बी जे पी कमी झाली. आजची माझं वैयक्तिक मत आहे की 25-28 सीटा महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात येऊ शकतात, खासदारकीच्या, महाविकास आघाडीच्या. याला कारणीभूत फक्त बी जे पी आहे. म्हणजे त्यांनी जे हे केलेलं आहे, म्हणजे महत्त्वाकांक्षा ज्या ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी यावेळेस महाराष्ट्रात तरी नाही आहे. पण आता तुम्ही जसं म्हणालात ही केंद्रातली निवडणूक आहे, तर 400 पारचा नारा दिलेला आहे त्यांनी. नाही नाही, 400 पार वगैरे काही येत नाही आहे. मागच्या वेळेस काहीतरी 303 की काहीतरी होते, 303 होते, 303 वगैरे होते, पण यावेळेस काही सांगता नाही येत. आणि एक कसं आहे, हे प्रेझेंटेशन आहे, तुम्हाला माहिती आहे बी जे पी कसं प्रेझेंट करतात, हे प्रेझेंटेशन आहे. 400 पार म्हणजे 325 वगैरे येतील, 300 पोचू आपण. पण आजची बी जे पीची ती कंडिशन नाही आहे. आणि राहिला अमरावती जिल्ह्याचा प्रश्न, आता अमरावती जिल्ह्यात त्रिकोणी लढत आहे, अजूनपर्यंत 22-23 तारखेपर्यंत काही सांगता येत नाही. पण लोकांनी जे कामं करतात, जे जनतेसाठी झटतात, जनतेसाठी कामं करतात, त्यांनाच मतदान करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि शहरासाठी
बच्चूबू कडूनी म्हणा किंवा दिनेशबू म्हणा, शहरासाठी एवढ्या वर्ष आले ते नगरसेवक वगैरे होते. आता ही मालटिकडीची सुधारणा जी आहे ना, यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता आमचे गुढेसाहेब वगैरे होते पहिलेपासून, त्यांनी खूप सुधारणा केल्या. पण आता सगळेजण, आता सगळेजण आम्ही सौवच्चेच लोक आहे. कधी म्हणजे इलेक्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे सोबत बसलेले दिसू, परवा दिवशी सोबत बसले. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी न भांडता एकदम चांगल्या हसा म्हणजे हसीत खळत हे इलेक्शन लढलं पाहिजे. पाहू आता कोण येतं, ते शेवटी जनतेवर डिपेंड आहे. एवढ्या 18-19 लाख मतदान आहे, त्यांना प्रत्येकाला कोण कसं कुठे जाईल. पण जातीच्या राजकारणावर इलेक्शन लढल्या जात नाही. जातीचं राजकारण केलं तर तो माणूस निवडून येऊ शकत नाही, एवढं आपलं म्हणणं आहे. निश्चित. आणखीन काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. तुम्हाला काय वाटतं एकंदर अमरावतीकरांचा जो सूर आहे तो नेमका कुठल्या मुद्द्यावरती आहे आणि अमरावतीकरांना नक्की कसा खासदार पाहिजे? अमरावतीकर आता निकाल देणार आहे. उच्च न्यायालय निकाल दिला, सुप्रीम कोर्टाने निकाल लावला. आता खरा निकाल जो आहे तो जनतेच्या न्यायालयात आहे. जनता ठरवेल की खरा आपला प्रतिनिधी कोण. त्यामुळे जी जनता ठरवेल तोच आमचा लोकप्रतिनिधी आणि तोच खरा निकाल असं मला वाटतं. पण तुम्ही खूप मार्मिक शब्दांमध्ये सांगितलं की या त्या निकालाबद्दल बोलताना या निकालाबद्दल, पण काय वाटतं तुम्हाला? कारण एकीकडे राणा दाम्पत्य जे आहे त्यांनी खरं तर त्यांना तिकीट मिळेल की नाही ह्याविषयी शंका होती, पण आता त्या कमळ चिन्हावरती लढतात. गेल्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरती लढल्या होत्या, पण यंदा मोदी की गॅरंटी म्हणत सध्या भाजपचा जो आहे तो अजेंडा त्या सध्या राबवताना दिसत आहे. तर काय वाटतं तुम्हाला, यावेळी त्या या ह्याच्यावरती यशस्वी होतील का? कारण गेल्यावेळी वेगळी भूमिका होती. नाही, तिकीट मिळेल की नाही मिळेल याबद्दल आपल्या मनात थोडी शंका होती. तुम्ही जर पाहिली असेल अमरावतीला फॉर्म भरण्याच्या दिवशीचा, बरोबर फडणवीसांचं भाषण सुरू आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल येतो. 8 दिवस आधीच बावनकुळे साहेब सांगतात निकाल लागला आहे. त्याच्यामुळे ती शंका फक्त लोकांच्या मनात होती, त्यांची नव्हती. आणि मोदीची गॅरंटी फेकण्याची गॅरंटी, दिलेले आश्वासन न पाळण्याची गॅरंटी, शेतकऱ्यांना 1.5 पट किंमत देण्याची गॅरंटी, या ज्या गॅरंटी आहेत त्याच्या या गॅरंटीमुळे लोकांना लक्षात येऊन राहिलं की यांनी आतापर्यंत आपल्याला नुसतं फसवलेलं आहे, जुमला होता हा. त्याच्यामुळे या गॅरंटीचा कुठेच चांगला फायदा नव्हता, तोटा होणार आहे. नक्कीच मला वाटतं की या टेकडीवरच्या जे काही हे लोक आहेत रेग्युलर येणारे, बऱ्यापैकी त्यांनी आपलं मत जे आहे ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरती इथं मांडलेलं आहे. एकीकडे सध्या प्रहारचे जे दिनेश भूब आहे त्यांच्याविषयी सुद्धा सध्या अमरावतीमध्ये जे आहे ते वातावरण तयार होताना आपल्याला दिसतंय, पण इथली लढत खूप टफ होणार आहे हे निश्चित आहे. आनंदराज आंबेडकर हे बाहेरचे असल्यामुळं त्यांना अमरावतीकरांनी का मतं द्यायची असाही मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. बळवंत वानखेडे नवीन आहेत, पण त्यांच्या मागं जी जातीय समीकरणं सध्या उभी राहतील असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि नवनीत राणा यांच्याविषयीचा रोष काही प्रमाणात आपल्याला लोकांमध्ये बघायला मिळतोय. जात प्रमाणपत्राचा मुद्दा आहेच, परंतु त्यासोबत विकास कामांचा मुद्दा आहे, बदललेल्या भूमिकेचा मुद्दा आहे. त्यामुळे आता अमरावतीकर नेमका कोणाला कौल देणार हे आपल्याला येत्या काही दिवसात कळणार आहे. पण जसं सगळ्याच लोकांनी सांगितलं की पुढच्या काही दिवसांमध्ये खूप डेव्हलपमेंट्स होणार आहेत, मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत, त्यामुळे त्या सभांमुळे अमरावतीकरांचा जो काही आत्ताचा रोष आहे तो बदलण्यामध्ये भाजपचं नेतृत्व यशस्वी होतं का हे आपल्याला निश्चित पुढच्या काळात कळेलच. पण आता आपण अमरावती लोकसभा कव्हर केलेली आहे, आता आपण पुढच्या आपल्या लोकसभेच्या प्रवासाकडे निघणार आहोत. हा अमरावतीचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि बोल भिडूचा हवा कोणाची हा याचे प्रत्येक एपिसोड्स आहेत ते तुम्ही बघत राहा, मी तुमच्या लोकसभेपर्यंत पोहोचणारच आहोत. बाकी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.